घरात एखादी भाजी नसेल तर अशा वेळेला काय करायचं? तर हा अगदी सोप्पा उपाय आहे, कांद्या बटाट्याचा रस्सा. सगळ्यांना आवडतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो आणि करायलाही अतिशय सोपा आणि तेवढाच चवदार. कसा करायचा ते आज आपण बघूया. आपण आधी फोडणीसाठी तेल घालून घेऊ, साधारण 1-3 चमचे. खूप साधी सरळ भाजी आहे अशी ही. आपण जी करतोय साधी कांदा बटाट्याची भाजी करतोय, त्यामुळे साहजिकच बटाटे, इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, आपल्या रेग्युलर फोडी करून घेतलेले आहेत, लहान नाहीत किंवा मोठ्या पण नाहीत फार. त्याच्यानंतर मी कांदेही 2 घेतले होते, त्यातला अर्धा कांदा मी असा थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे जस्ट दिसण्यासाठी, आणि बाकी 1.5 कांदा आहे तो बारीक चिरलेला आहे. 2 टोमॅटो, कांदा टोमॅटोची आपण ग्रेव्ही टाईप करणार आहोत. त्याच्यानंतर बाकी हे आपलं नेहमीचं सामान जे आहे ते मोहरी, जिरं, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि आलं लसूण पेस्ट. आता इथे बघूया आपण, तेल तापलं आहे का. मोहरी घालते, मोहरी तडतडली की कायम गॅस बारीक करायचा. जिरं, हिंग घालते आणि हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो मी आता घालते. तो आपण छान परतून घेऊया. थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे आणि कांदा लवकर शिजावा म्हणून मी इथे आता मीठ घालते. जे मला भाजीला मीठ घालायचं आहे तेवढं मी मीठ आता इथे घालून टाकते. ही आपली झटपट होणारी भाजी आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडासा रंग बदललेला आहे. आता या स्टेजला मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पेस्ट कशी करायची हे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. स्वयंपाकाची पूर्वतयारी ही जी आपली सिरीज होती त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. मी त्याची लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. या छोट्या छोट्या गोष्टींची पूर्वतयारी आपण केली तर आपला खूप वेळ वाचतो. आणि आता याचबरोबर मी इथे हे 2 टोमॅटो जे चिरलेले होते तेही घालते. आता याच्याच बरोबर मी इथे कोरडे मसाले जे आहेत आपले ते घालून घेते. हळद, तिखट. मी आज कांदा लसूण मसाला वापरणार आहे. तुम्ही कुठलाही तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता, किंवा तुमचा स्वतःचा घर वर्षभराचा बरेच जण मसाला तयार करून ठेवतात तो घेतला तरी चालेल. आणि त्याचबरोबर थोडीशी धणेपूड. भाजीला रंग चांगला यावा यासाठी इथे मी काश्मीरी लाल तिखट घालणार आहे 1 चमचा. आता हे आपलं झालेलं आहे, हे थोडा वेळ आपण झाकून ठेवूया म्हणजे टोमॅटो पण व्यवस्थित शिजतील. बघूया आपण. यस, तुम्ही बघू शकता बाजूने तेल पण सुटलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालते मी. आपण रस्सा करतोय कांदा बटाट्याचा. आणि आता याच्यामध्ये हे जे चिरलेले बटाटे आहेत ते घालते.
आणि हे कांदे थोडी कोथिंबीर घालते आणि आता बटाटे शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे. अधनमधनं चेक करायचं आहे बटाटे कितपत शिजले, पण झाकून ठेवूया. बघूया आपलं भाजी कुठपर्यंत आली आहे. साधारण 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. बटाटा शिजला असेल तर आपली भाजी झालेली आहे. येस, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, बटाटा अगदी छान शिजलेला आहे आपला. तर आता गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर घालते मी. मस्त आपला कांदा बटाट्याचा रस्सा तयार आहे. तर मंडळी बघितलेत ना किती सोपी भाजी आहे. ह्याला खूप काही वाटण लागत आहे, मसाले लागत आहेत असंही काही नाही. तुमच्याकडे घरात जो मसाला आहे तो घातलात तरी चालेल. आणि पटकन होणारी म्हणजे लिटरली 1-7 ते 10 मिनटामध्ये ही भाजी तुमची तयार होते. तर ही नक्की ट्राय करा, साधी सिंपल भाजी आहे. तर मला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि दुसरं म्हणजे लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशात एका छानशा आणि मस्त रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.